आजूबाजूला पर्यावरणामध्ये फेकल्या जात असतील तर त्या ठिकाणी ती कृती तुम्ही थांबवू शकता. मानसिकता बदलणे किंवा आता मी हेच मी स्वतः पाऊस उचलू तो पाऊस चालणार नाही अशी मानसिकता आपली जी आहे ती आपण बदलवली पाहिजे. सुरुवात ही आपण आपल्यापासून केली पाहिजे. अशा प्रकारे नियंत्रण ठेवून आपण पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो. त्यानंतर टिकवणे, तर आपण काय टिकवू शकतो तर आपल्या पर्यावरणामध्ये जी उपलब्ध साधन संपत्ती आहे ती आपण टिकून ठेवू शकतो. त्यानंतर जतन, तर तुम्ही कशाचं जतन कराल, जे मूल्य आहे त्याचं जतन, जी साधन संपत्ती आता सध्या पृथ्वीवर आहे तिचं तुम्ही जतन करू शकता, ती तुम्ही काळजीपूर्वक वापरू शकता. गरज नसेल त्या ठिकाणी तुम्ही गाडीच्या ऐवजी सायकलने जाऊ शकता. हानी झाली त्यांची हानी होऊ नये म्हणून उपाययोजना करणे, जी साधन संपत्तीची हानी झालेली आहे आता पुन्हा हानी होणार नाही त्यासाठी तुम्ही घेतली नवीन उपाययोजना केली पाहिजे. अज्ञात क्षेत्र टिकवणे, ज्या जे क्षेत्र सर्वांना माहिती नाही असे अज्ञात क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी पर्यावरणाचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे, जैवविविधता तुम्हाला त्या ठिकाणी दिसते आहे, ते टिकून ठेवण्याचं काम तुम्ही करू शकता. त्यानंतर प्रतिबंध, प्रतिबंध म्हणजे तुम्ही त्यावर काय बंद करू शकता तर संभाव्य धोके रोखणे. आता प्रदूषणासारखी जी समस्या आहे ती आपण रोखू शकतो जर आपण आपल्यापासून सुरुवात केली आणि सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं तर आपण संभाव्य धोके जे आहे ते रोखू शकतो. नवीन कृती कार्यक्रम आखणे, तर पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून तुम्ही नवीन नवीन कृती कार्यक्रम त्या ठिकाणी आखू शकता. त्यानंतर आहे प्रसार, तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या माध्यमातून प्रसार करू शकता पर्यावरण संवर्धनासाठी. तर पहिलं आहे शिक्षण, मी आधी सांगितले शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे पर्यावरण संवर्धनाचं. त्यानंतर मार्गदर्शन, एखाद्याला तुम्हाला जर त्या गोष्टीची माहिती असेल ज्ञान असेल तर तुम्ही दुसऱ्याला बघून मार्गदर्शन करू शकता. तुम्ही पर्यावरण संवर्धनासंबंधी वेगवेगळे नाटक, कृती कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या योजना आखून त्या ठिकाणी जागृती करू शकता. अणुकरण, अणुकरण म्हणजे जर एखादा त्या ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना करत असेल, त्याची भूमिका त्या ठिकाणी मांडत असेल तर त्याचा तुम्ही त्या चांगल्या गोष्टीचं आपण नेहमी अनुकरण केलं पाहिजे, तसं अनुकरण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. संघटन, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पातळीमध्ये लोकांना एकत्र करून संघटन करून पर्यावरणाची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता. प्रत्यक्ष सहभाग, आणि आपण सर्वांनी मिळून म्हणजे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपल्या पर्यावरणाची पर्यावरणाचं संरक्षण करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने पर्यावरणात तुमची भूमिका मांडू शकता. तुम्हाला नक्कीच